आपण अभ्यासत आहोत 11वा पाठ आपले घर व पर्यावरण आणि या अगोदर आपण आपलं घर आणि आपल्या सभोवतालचं पर्यावरण यांचा संबंध कसा असतो याबद्दल जाणून घेतलं. पर्यावरणातील विविध घटकांचा उपयोग करून आपण आपलं घर तयार करतो. शिवाय ही पृथ्वी आपल्या घरासाठीचा आधार असते आणि आपण पृथ्वीवर राहतो कारण या ठिकाणी सुयोग्य तापमान आहे, इथं वातावरण आहे, इथं हवा तसा सूर्यप्रकाश आहे, त्याचबरोबर इथं पाणी आहे मुबलक आणि आपल्याला अन्नविषयक गरजा भागवण्यासाठी इथं हिरव्या वनस्पती सुद्धा वाढतात. हे सगळं पृथ्वी आपल्या राहण्यासाठीचा, जिवंत असण्यासाठीचा आणि आपण जगण्यासाठीचा मुख्य आधार आहे हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे. आपण का जिवंत आहोत तर आपण पृथ्वीवर राहतो म्हणून जिवंत आहोत. या पृथ्वीवर वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव, सूर्यप्रकाश, हवा, माती, पाणी यांच्या सानिध्यामध्ये आपण जितकं जास्त राहू तितकं आपण सर्वात सुरक्षित राहू. परंतु दिवसेंदिवस काय होतंय, आपण या सगळ्यापासून दूर चाललो आहोत. आपल्याला वेळ शहरांचा आहे, शहरामध्ये जावं असं वाटतं, शहरात राहावं असं वाटतं, परंतु शहरामध्ये वनस्पती नाही, प्राणी नाही, चांगली हवा नाही, स्वच्छ सूर्यप्रकाश नाही किंवा जमीन नाही, अन्न नाही खायला चांगलं, या सगळ्या गोष्टी झाल्यामुळं आता वेगवेगळे रोग आलेले आहेत आणि माणसं आजारी पडायला लागलेली आहेत. वारंवार कोणत्या ना कोणत्या रोगाची आता साथ येते आणि प्रत्येकाच्या घरामध्ये एक आजारी माणूस आहे. म्हणजे काय, आपलं घर कुठं असलं पाहिजे, आपलं घर पर्यावरणाच्या सानिध्यात, निसर्गाच्या सानिध्यामध्ये असायला पाहिजे. जितकं निसर्गाच्या सानिध्यात तितकं आपण अधिक सुरक्षित. म्हणजे आपलं घर हे आपलं सुरक्षा कवच असतं. आपल्या घरामध्ये आपली जिव्हाळ्याची माणसं असतात, आपल्याला सुखामध्ये दुःखामध्ये आधार देणारी, त्याचबरोबर प्रेरणा देणारी, खचून जात असल्याचे प्रसंग निर्माण झाल्यानंतर आपल्याला आधार देणारी माणसं ही आपल्या कुटुंबामध्ये असतात. म्हणून आपल्याला आपलं घर असावं असं वाटतं आणि प्रत्येकाला आपलं घर आणि आपली माणसं असावी असं वाटतं. हे अगोदर आपण अभ्यासलं. आता आपण आपल्या भारत देशामध्ये राहतो आणि या अगोदर आपण आपल्या भारताचा नकाशा अभ्यासला, भारताची विविधता अभ्यासली. भारतामध्ये सगळीकडे सारखं वातावरण आहे का, नाही. वातावरण वेगवेगळे आहे, इथं पडणाऱ्या पावसाचं प्रमाण निरनिराळे, त्याचबरोबर काही ठिकाणी बर्फाच्छादित प्रदेश आहेत तर काही ठिकाणी समुद्र आहे, सपाट जमीन आहे, दलदलीचे प्रदेश आहेत. ही सगळी विविधता आपल्या भारत देशामध्ये आहे. आता आपल्याला काय अभ्यासायचंय, या विविधतेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी घरं कशी आहेत, त्या घरांमध्ये देखील विविधता आहे का, प्रदेशानुसार इथं घरामध्ये विविधता आहे. आता कोणत्या प्रदेशामध्ये राहतो, आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, आपण मराठवाड्यामध्ये राहतो किंवा आपण लातूर जिल्ह्यामध्ये राहतो, मग आपल्याकडे पडणारा पाऊस किती असतो, आपल्याकडे उष्णतेचं प्रमाण किती असतं, यानुसार आपली घरं आपण तयार केली आणि ती तशी करायला हवी. उगाचच कुठंतरी पाहिलेलं घर आपल्याला आवडलं म्हणून आपलं घर त्या पद्धतीचं असावं हे निसर्गानुरूप नाही. आपल्याला आपलं घर कसं असलं पाहिजे, तर आपण ज्या पर्यावरणामध्ये राहतो, ज्या वातावरणामध्ये इथं उष्णता, तापमान, वाऱ्याचा वेग या सगळ्या गोष्टींना अनुसरून आपलं घर पाहिजे. अन्यथा आपल्याला त्या घरामध्ये सुरक्षितता जाणवणार नाही. बघा, आपण या अगोदर अभ्यासलं भारताचं वैशिष्ट्य काय, तर आपण भारताचा नकाशा अभ्यासला आणि तुमच्या पुस्तकामध्ये हा नकाशा आणि त्या नकाशात दाखवलेले वेगवेगळे घरं, त्याचबरोबर काही ठिकाणी जास्त पावसाचं प्रमाण असणारे काही प्रदेश आहेत, काही बर्फाळ प्रदेश आहेत उत्तरेकडं, काही ठिकाणी दलदलीचा प्रदेश आहे, काही ठिकाणी सपाट मैदान आहे, म्हणजे मध्यम पावसाचं प्रमाण, कमी पावसाचं प्रमाण, आणि या सगळ्यानुसार तिथल्या लोकांची घरं सुद्धा कशी वेगवेगळ्या प्रकारची आहेत त्या आकृतीमध्ये दाखवलेले. तुम्हाला ही आकृती जर दिसत नसेल तर हे सगळं व्हिडिओ पाहत असताना, ऐकत असताना तुमच्या समोर पुस्तक उघडून ठेवा, पुस्तकामध्ये त्या आकृतीकडे पहा, अगदी स्पष्ट दिसेल पुस्तकामध्ये. आणि मग वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या घरांचा आपल्याला प्रकार पाहायला मिळतो, वेगवेगळ्या आकाराची घरं आहेत. बघा कोणकोणत्या आकाराची घरं असतात, घरं साधारणपणे आयात आकृती असतात. म्हणजे आयात कसा असतो, समोरासमोरच्या बाजू त्याच्या
समान असतात आणि काही घर चौरस आकृती असतात म्हणजे त्याच्या चारही बाजू सारख्या असतात अशा प्रकारची घरे आहेत. पण आणखी कसली घर असतात? काही घर अशी कौलारू असतात. कुठं असतील बरं ही कौलारू घर? जिथं जास्त पाऊस पडतोय तिथं उतरती घर असतील किंवा कौलारू घर असतील. बर्फाळ प्रदेशामध्ये कसली घर असतील? ती पण अशीच असतील परंतु मजबूत आणि पक्की असतील. का बरं मजबूत आणि पक्की? कारण बर्फ पडल्यानंतर बर्फ घसरून जावा. आणि बर्फाळ प्रदेशामध्ये कसली घर असतील? उंच घर असतील, दोन मजली तीन मजली घर असतील. का बरं उंच आणि दोन मजली तीन मजली? कारण बर्फाळ प्रदेश कुठे आहे? आपल्या भारताचा उत्तरेकडचा भाग, तिथे हिमालय पर्वत आहे आणि हिमालयात नेहमी बर्फवृष्टी होते. त्याचबरोबर बारमही वाहणाऱ्या काही नद्या आहेत. आपण अभ्यासलं कोणकोणत्या नद्यांची उगम हिमालयात होता हे मागच्या पाठामध्ये अभ्यासलं. तिथं बर्फ पडतो आणि मग त्याचबरोबर उंच उंच पर्वत आहेत, सपाट मैदान कमी आहे. आणि मग सपाट मैदान कमी असल्यानंतर घर बांधायला जागा जास्त उपलब्ध होणार नाही. ज्या ठिकाणी थोडंफार सपाटीकरण केलं असतं आणि मग उंच घर बांधलेली आहेत तिकडं. आपण उत्तराखंडामध्ये गेलो किंवा हिमालयाच्या पायथ्याशी किंवा हिमालयाच्या पर्वतरांगेमध्ये असणारी काही घर आहेत, गाव आहेत, तिथेही आपल्यासारखी छोटी छोटी बघा अतिशय डोंगराच्या कडेवर कुठेतरी थोडं सपाटीकरण केलेलं उंचच उंच घर बांधलेली असली घर आपल्याला तिथं अशी घर पाहायला मिळतात. याचा अर्थ काय? प्रदेशानुसार वेगवेगळी घर असतात. तर आता हे झालं उत्तरेकडे. आपल्याला उत्तरेला काय? उत्तुंग असा हिमालय पर्वत आहे. तर आपल्या दक्षिणेला काय? दक्षिणेला हिंदी महासागर आहे म्हणजे दलदलीचा प्रदेश आहे. तिथं भरपूर पाऊस पडतो. मग भरपूर पाऊस पडत असताना तिथं घर कसली असली पाहिजे? कारण सारखा पाऊस पडतो, चिखल आहे म्हणजे ही अशी कौलारू घर त्या ठिकाणी असायला पाहिजे. त्याचबरोबर त्यांची घरं कशाची असायला पाहिजे? हलकी सुद्धा असायला पाहिजे म्हणजे मातीपासून तयार केलेली, गवतापासून तयार केलेली, वजनानं हलकी घरं त्या ठिकाणी असायला पाहिजे. आणि तशीच घरं आहेत की नाही बघा तिथं दाखवलेली त्या आकृतीमध्ये. त्याचबरोबर आता आपण उत्तर झालं, दक्षिण झालं. आता आपण जर पश्चिमेला गेलो, पश्चिमेला काय आहे आपल्याकडं? अरबी समुद्र आहे म्हणजे आपली मुंबई आहे तिकडं. मग तिकडच्या काही भागामध्ये कोकण आहे. कोकणामध्ये घर पाऊस जास्त आहे. कोकणामधली घरं कशी असावी? पाऊस जास्त आहे म्हटल्यानंतर घरावर पाणी साचू नये, घरं उतरते असली पाहिजे तशी, कौलारू असायला पाहिजे म्हणजे पावसाचं पाणी लगेच त्याच्यावरच निघून जाईल. थोडस आणखी आपण जरा आपल्या भागात आलो, मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याकडं मध्यम पाऊस आहे किंवा आणखीन कमी पाऊस आहे काही भागामध्ये. मग इथं घरं कशी असायला पाहिजे? मध्यम पाऊस आहे किंवा कमी पाऊस आहे म्हणजे आपल्याकडे जास्त काय असतं? ऊन जास्त असतं. मग उन्हापासून आपलं संरक्षण व्हावं यासाठी आपली घरं थोडीशी उंच, त्याचबरोबर थंडावा निर्माण होईल अशा प्रकारची अशी असायला पाहिजे. कोकणासारखी घरं आपली चालतील का? किंवा बर्फाळ प्रदेशामध्ये जी घरं असतात तशी घरं आपली असावीत का? शिवाय प्रदेशानुसार वेगवेगळी घरं. त्याचबरोबर आता पूर्वेला जर गेलो, पूर्वेला काय? बंगालचा उपसागर आहे. हे आपण या अगोदर सुद्धा अभ्यासलं आणि तिथं सुद्धा या नकाशामध्ये हे दाखवलेले. पूर्वेच्या बाजूला जर पाहिलं तर तिकडं नेमकी घरं कशी आहेत, पावसाचं प्रमाण ज्या पद्धतीचं आहे त्यानुसार त्यांची देखील घरं आहेत. म्हणजे यावरून आपल्या काय लक्षात येतं? प्रदेशानुसार वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळी घरं आहेत. म्हणजे पर्वतीय प्रदेशामध्ये दोन मजली घरं किंवा बहुमजली घरं आहेत, तिथं जमीन कमी असते उपलब्ध. बर्फाळ प्रदेशामध्ये अशा प्रकारची घरं असतात. तर कोकणामध्ये उताराची कौलारू घरं आहेत, तर उतरत्या छापराची घरं त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. जिथं कमी पाऊस आहे त्या ठिकाणी मध्यम पाऊस आहे, कमी पाऊस आहे तिथं थंडावा देणारी घरं असली पाहिजे. जिथं दलदल आहे तिथं गवताची घरं असली पाहिजेत. हे सगळं आपल्याला या सगळ्यावरून लक्षात येतं. आता या आकृतीचं व्यवस्थित निरीक्षण करा. आतापर्यंत तुम्हाला छोटी लहान आकृती दिसत होती, आता आपण जरा मोठी पूर्ण तुमच्या स्क्रीनवर ही मोठी आकृती दिसेल. या आकृतीचं निरीक्षण करा आणि आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत आपण त्या प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू. आता आपल्या समोर या नकाशामध्ये दाखवलेले नकाशाशी मैत्री करून आपण नकाशाचा उपयोग करून पूर्वीपासून वापरात असलेले घराचे प्रकार दाखवलेले आहेत. पण प्रत्येक प्रदेशामध्ये वेगळ्या प्रकारचं घर आहे हे आपल्याला यामधून दिसून येतं. आता बघा प्रदेश कुठले कुठले प्रदेश आहेत आपल्या नकाशामध्ये लिहिलेले. पर्वतीय प्रदेश, वरून जर खाली आलो आपण तर पर्वतीय प्रदेश, वाळवंटी प्रदेश,
दलदलीचा प्रदेश, पठारी प्रदेश, कमी पावसाचा प्रदेश, जास्त पावसाचा प्रदेश, त्याच्या खाली अजून जास्त पावसाचा प्रदेश, इकडे पूर्वेकडे गेल्यानंतर मैदानी प्रदेश, पुन्हा जास्त पावसाचा प्रदेश, पुन्हा पर्वतीय प्रदेश, हे सगळे प्रदेश आहेत आपल्या नकाशामध्ये दाखवलेले। मग आता नेमकी घरं कशी असायला पाहिजेत? पर्वतीय प्रदेशामध्ये उत्तरेमध्ये जिथं हिमालय तिथं घरं कशी असतील? पर्वतीय प्रदेशामध्ये दोन मजली घर आहेत, बघा आहेत का नाही आकृतीत दाखवलेली, पर्वतीय प्रदेशामध्ये घर ही कशी असावी? आता इथं काही दाखवलेली आहेत दोन मजली, सगळीच काही दोन मजली नाही आहेत, परंतु पर्वतीय प्रदेशामधली घर ही आयात आकृती आहेत, त्याचबरोबर त्या घरावर या आकृतीमध्ये दाखवलेली नाही आहेत तसे पक्के घर किंवा दोन मजली घर, खरं म्हणजे तिकडं पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल तशीच घर आहेत, पण इथं कशी दाखवलेली आहेत? पर्वतीय प्रदेशामध्ये पत्र्याची घरं दाखवलेली आहेत किंवा काही कौलारू घरं दाखवलेली आहेत, दगडांपासून विटांपासून तयार केलेली घरं दाखवली आहेत। आणि आता प्रत्यक्षात जर तुम्ही पाहायला गेलात तिकडं, तर तिकडं अशी घरं कमी आहेत आणि पक्की घरं जास्त आहेत। त्याचबरोबर थोडस जर आता आपण वाळवंटामध्ये आलो तर म्हणजे जिथं पावसाचं प्रमाण कमी आहे, खाली आलो वाळवंटी प्रदेशामध्ये, वाळवंटी प्रदेशामध्ये आलो तर मातीची घरं आहेत, तिथं दगडाची घरं आहेत आपल्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे। त्याचबरोबर ही चौरस आहेत किंवा काही आयात आकृती आहे आणि ही घरं कशापासून तयार केलेली आहेत? गवतापासून किंवा ऊसाची पाचट दिसते किंवा पालापाचोळा यांच्यापासून तयार केलेली आहेत। म्हणजे काय? तिथं उष्ण वाळवंटी प्रदेशामध्ये उष्णता जास्त असते आणि थंडावा निर्माण व्हावा यासाठी ती घरं तशी असावी आणि तशी असतातच तशी। त्यानंतर थोडस खाली आलो तर आपल्याला दलदलीचा प्रदेश दिसतोय। दलदल म्हणजे काय? जिथं जास्त पाऊस पडतो तो भाग, आणि तिथं घरं कशी आहेत? तिथं पण मातीची घरं आहेत किंवा सिमेंटची आहेत। आता खरं तर गवताची नाहीत, इथं दाखवलेली आहेत, आता आपण त्याला सिमेंटची घरं म्हणू। त्याचबरोबर ही घरं आयात आकृती आहेत किंवा चौरस आहे आणि कशापासून तयार केलेली दाखवलेली आहेत ती घरं दलदलीच्या प्रदेशामध्ये? झाडांच्या पानापासूनच, किंवा नारळाची झाडं, नारळाची पानं असतील किंवा गवत असेल, बांबू यांच्यापासून तयार केलेली ती घर आहे। त्याचबरोबर आता जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये खाली आल्यानंतर आणखी आपल्याला वेगळी घरं दिसायला लागलेली आहेत। कशी आहेत ती? उतरत्या छापराची घरं आहेत, झाडं दाखवलेली आहेत पण ती जरा हिरवीगार नाही आहेत, वाळलेली झाडं दाखवली आहे की नाही? उतरत्या छापराची आयात आकृती घरं आहेत, कौलारू घरं आहेत, आणि कशापासून तयार केली असली पाहिजेत? बरं, इथं झाडांचा वापर किंवा बांबूचा वापर जास्त केलेला आहे, थोडी माती पण असेल किंवा गवत विटा यांचा उपयोग करू। आणि दलदलीच्या प्रदेशामध्ये म्हणजे खाली जास्त पावसाचा जो प्रदेश आहे, बघा तिथं कशी घरं आहेत? जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये तिथं कौलारू घरं दिसायला लागलीत आणि पक्की घरं आहेत, शिवाय दोन मजली घरं इथं दिसायला लागलेली आहेत आपल्या। कौलारू आहेत, उतरती आहेत, कारण तिथं जास्त पाऊस पडतो आणि म्हणून, पण त्या घरांना देखील कौलारू किंवा आता हे सिमेंट, बांबू, माती यांचा वापर, आता घरासाठी सगळं हेच साहित्य लागतं सगळ्या घरांमध्ये। म्हणजे वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळी घरं आहेत, पण मध्यम पावसाचा जर विचार केला तर आपण मध्यम किंवा कमी पावसाच्या प्रदेशामध्ये राहतो। आपली घरं कशाची आहे? दगडाची, मातीची, विटांची, आणि आकार कसा आहे आपल्या घरांचा? चौकोनी असतो किंवा चौरस आकृती आपली घर असतात। म्हणजे तुम्हाला इकडे जो तक्ता दिलेला की नाही, ह्या तक्त्यामध्ये हे सगळं लिहा। आता तुमच्या समोर हा लिहिलेला तक्ता दिसतोय, तक्त्यामध्ये आपली घरं कशी आहेत, मग आपण कोणत्या प्रदेशामध्ये राहतो, वेगवेगळे प्रदेश कसे आहेत आपल्याकडं, मैदानी प्रदेश किंवा आता वरून जर खाली आलो तर पर्वतीय प्रदेश, वाळवंटी प्रदेश है की नाही? हे सगळे या पद्धतीने आपली घर असतात। म्हणजे आपल्याला यावरून काय लक्षात येतं? घरांच्या रचनेत प्रदेशानुसार काही बदल होतात। त्याचबरोबर ज्या ठिकाणी मैदानी प्रदेश आहे तिथं कसली घर असतात मैदानी प्रदेशामध्ये, जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये? आपल्याला प्रश्न विचारलेले आहे, घराच्या रचनेत प्रदेशानुसार होणाऱ्या बदलांची कारण शोधा। कारण काय आहेत बरं वेगवेगळ्या घरांची? आपण कारणांचा जर विचार केला, जिथं पाऊस जास्त पडतो तिथं पावसाचं पाणी त्या छतावरून उतरून जावं म्हणून उतरती घर आहेत, तर मध्यम पावसाच्या तिथं सुद्धा अशा प्रकारची उतरती आहेत। जिथं दलदल आहे तिथं घरं कशाची आहेत? वजनानं हलकी आहेत किंवा पक्की आहेत? म्हणजे हवामानाच्या नुसार वेगवेगळी घरं आहेत। बर्फाळ प्रदेशामध्ये बर्फ पडल्यानंतर तो घसरून जावा किंवा तिथं जागा कमी आहे म्हणून दोन मजली घरं आहेत, सिमेंटची घरं आहेत,
म्हणजे ह्यानुसार आपल्याला लक्षात येतं. किंवा तिथं हिम नद्या असतात, बर्फाच्या बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत, या नद्यांच्या पाण्यापासून पावसापासून आपलं संरक्षण व्हावं यासाठी उत्तरेमध्ये घरं थोडीशी अधिक पक्की आहेत, मजबूत आहेत, हे आपल्याला यावरून लक्षात येतं. म्हणजे हवामान आणि आपलं घर, हवामान आणि आपला आहार, हवामान आणि आपला पोशाख, या सगळ्यांचा संबंध असतो, हे या सगळ्यावरून आपल्या लक्षात येतं.